लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये एक प्रकारची नाराजी आणि अस्वस्थता दिसून आली आहे. तर इकडे भाजप आणि शिवसेनेनं आपली युती करून दमदार वाटचाल सुरू ठेवली आहे. पाहूयात हा सत्तेचा सारीपाठ. देशभरातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना संबोधलं जातं. देशभरात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 4 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असून 23 मे 2019 ला याचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. संपूर्ण राज्यात शिवसेना भाजपा युती व काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्ष आघाडी अशीच पुन्हा पारंपरिक लढत लक्षवेधी ठरणार आहे. उर्वरित बहुजन वंचित आघाडी, स्वाभिमानी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आप, बसपा आदी राजकीय पक्षांचं नगण्य स्वरूपात अस्तित्व राहील असंच एकंदरीत कल दिसून येतोय. 4.5 वर्ष एकमेकांवर आगपाखड करणारी शिवसेना भाजप सत्तेच्या सारीपाटावर झाले गेले विसरून हातात हात घालून कामाला लागले आहेत. शिवसेना 23 तर भाजपा 25 जागेवर लढणार असल्याची घोषणा युतीच्या नेत्यांनी केली आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या राजकारणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातोश्रीवर बैठकीच्या फैरी झडू लागल्या आहेत. युतीचे सर्वच नेते अत्यंत सजगतेनं सन 2014 जागा कायम ठेवून त्यात वाढ व्हावी याकरता रणनीती आखतायत. याचाच भाग म्हणून चतुर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसची धोबी पछाड करीत चक्क विरोधी पक्ष नेत्याच्या तंबूला सुरुंग लावून सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर करून भाजपचा दबदबा दाखवून दिला. तर शिवसेनेनं गनिमी कावा वापरून मनसेच्या एकमेव आमदाराच्या हातात भगवा झेंडा देऊन शिवसेनेचा करिश्मा कायम असल्याचं दाखवून दिलं. शिवसेना भाजपकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या जाणता राजा म्हणजेच शरद पवारांनी घुमजाव करीत माढ्यातून माघार घेतली. खरं तर पक्षांतर्गत असलेली खटखत संपवण्यासाठी व नातवाचा हट्ट पुरवण्याचं जाहीर करून मैदानात उतरण्याआधीच त्यांनी माघार घेतल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे पुणे, विदर्भ, नगर, मुंबई आदी ठिकाणच्या जागेवरून सुरू झालेले काँग्रेसमधील शीतयुद्ध पराकोटीला पोहोचलं आहे. यात पहिला धक्का विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घराण्यानं देऊन काँग्रेसची नाचक्की केली आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारांबद्दल आणि एकूणच आयाराम गायरामच्या साशंकतेनं होऊ घातलेली लोकसभा निवडणूक काँग्रेसला जड तर भाजपला त्यातल्या त्यात बरी जाईल यात शंका नाही.